दुधाचा सगळ्यात बेस्ट म्हणजे शिरा असतो. शिरा खूप अप्रतिम असतो, म्हणजे घरी कधीही पूजा असली तरी शिरा कोणच बनवत नाही, म्हणजे फॅमिलीमध्ये बऱ्याचशा बनवतो. हा हा, तो शिरा. ते म्हणजे तो चहा वगैरे जेव्हा बनवत असतो तेव्हा आपण चमचा कसा उचलतो, तर तो ना एक युनिक पद्धतीने चमचा उचलतो आणि ते खूप क्यूट असतं माझ्यासाठी, म्हणून मला ते फार आवडतं. म्हणजे आपण चमचा असा पकडतो, असा टाकतो, त्याच्यात उचल. माझी सवय आहे बेसिकली, आता मीठ टाकताना किंवा मग चहा पावडर किंवा साखर टाकताना माझी नेमकं बोटही अशी राहत अशी राहतात, मी अशी टाकतो नेमकं. सो आता आम्ही थोडी खवय्येगिरी करतोय, पण काय काय ऑर्डर केलंय आम्ही आता आलोय. सगळ्यात आधी ते मेन्शन करते ठाण्यातल्या मी हायकोळीमध्ये, आणि तिथे उत्तम नॉनव्हेज मिळतं. आणि तेजस, तू सुरू केलंस, काय काय मागवलंस? बेसिकली आता इथे मॉकटेल्समध्ये आम्ही कोकम मागवलेलं आहे, त्याच्यानंतर कच्ची कैरी मागवलेली आहे, स्टार्टर्समध्ये क्रंची प्रॉन शॉर्ट्स मागवलेले आहेत, त्याच्यानंतर पापलेट करी मागवलेली आहे आणि मटन सुक्का मागवलेला आहे नॉनव्हेजमध्ये. आणि व्हेजमध्ये मी मागवलेलं आहे वालाचं बिर्ड, वांग्याची भाजी आहे आणि मेथी आहे आणि तांदळाचं घावन आहे. सो हे सुद्धा मी आत्ता एक एक घास टेस्ट करून बघितला, तर याची चवसुद्धा ही नेहमीच्या घरगुतीपेक्षा फार वेगळी आहे. म्हणजे जसं आपण म्हणू की प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आपल्याला बघायला मिळतं, त्यांचे वेगवेगळे मसाले असतात आणि ते खूप उत्तम असतात. त्यामुळे कोळी जातीमध्ये मी असं म्हणेन, त्यांचे काही एक मसाले असतात, म्हणजे आगरी मसाला असतो, कोळ्यांचा एक वेगळा असतो, सो ते मसाले टाकून ही भाजी केली आहे, त्यामुळे ह्याची पण टेस्ट एकदम वेगळी लागते. इकडे नॉनव्हेजसह आपल्याला व्हेज पण खूप छान ऑप्शन मिळालं आहे आणि शर्मिष्ठाला ते छान खात आहे. पण अदरवाईज तेजस, तुला काय काय आवडतं नॉनव्हेजमध्ये खायला? मला नॉनव्हेजमध्ये सगळ्यात जास्त आवडतं ते प्रॉन्स आवडतात. त्याच्यानंतर मला आवडतं बेसिकली बांगडा आवडतो, कारण की बांगड्याला एक वेगळी चव असते, स्वतःला वेगळी छान चव असते. हां, तर त्याच्यामुळे बांगडा मला प्रचंड प्रमाणात आवडतं. आणि कम्पेअर करायला असेल फिश, चिकन, मटनमध्ये, तर माझा फिश हा सगळ्यात वीक पॉईंट आहे, नंतर मटन आणि नंतर चिकन. पण शर्मिष्ठा आधी येते की फिश? हे भरले सगळं बनवून देते, सगळं 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 बनवते तिला, सगळं बनवते. शिकले मी त्याच्याकडनं. नाही हो, कारण मला फिश हे बनवता यायचं नाही, कारण आमच्या घरामध्ये सुप्रिया म्हणजे माझी सख्खी बहीण आणि आई हे लोकच घरी फिश वगैरे बनवायचे आणि मी फार काही कष्ट घ्यायचे नाही, कारण मी फक्त खायचे, बाकीचं मी सगळं ऑफकोर्स बनवायचे, कारण लहानपणापासून मी कुकिंग करते, माझं पॅशन आहे कुकिंग. पण मी इथे जास्त लक्ष दिलं नाही, पण मला काय माहिती होतं की नवरा मासे खाणाराच मिळणार आहे. बनवतो मासे उत्तम बनवतो, फुलकडी मासे सगळं उत्तम बनवतो. ते पदार्थ तुला सगळ्यात, असे जर मी सांगितले ते पाच पदार्थ किंवा कोणतेही पदार्थ जे तुला सगळ्यात जास्त आवडतात? आता तिच्या हातचा सगळ्यात बेस्ट म्हणजे शिरा असतो. शिरा खूप अप्रतिम असतो, म्हणजे घरी कधीही पूजा असली तरी शिरा कोणच बनवत नाही, म्हणजे फॅमिलीमध्ये बऱ्याचशा बनवतो. हा हा, तो शिरा म्हणजे फॅमिली मेंबर्सपैकी कोणाच्याही घरात पूजा असेल तर शी इज वन ऑफ द पर्सन जिला शिरा बनवायला सांगतात. दुसरी गोष्ट सर्वात अप्रतिम म्हणजे पोहे आहेत तिच्या हातचे, म्हणजे पोहे अतिशय भारी आहेत. म्हणजे आम्ही इकडनं स्विजला गेलो होतो हिच्या भावाकडे, तर हिला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हिच्या भावाने पोहे बनवायला लावले आणि स्विजच्या थंडगार हवेमध्ये आम्ही बसून छानपैकी पोहे खाल्लेले. हां, तर पोहे एक तिचे खूप छान बनतात. त्याच्यानंतर मग फिश करी म्हणा किंवा मग मटनमध्ये प्रिपरेशन्स म्हणा किंवा मग ती नॉर्मल असे म्हणजे काय म्हणतात त्याला खमणी वगैरेचे असे जे प्रकार असतात, सुरे आम्ही सुरेच्या वड्या म्हणतो, त्या गोष्टी पण एवढे अप्रतिम बनवले जातात. तर त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ह्याच्यामध्ये हे जमत नाही आहे, तर खाण्यामध्ये वॉट एवर शी प्रिपेअर्स मला खूप आवडतं, मजा येते खायला. पण अदरवाईज शर्मिष्ठा घरी नसेल, ती गावात असेल वगैरे, तर घरात तू 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 करतोस कुकिंग, तर तू बनवलेलं शर्मिष्ठाला काय खाय तू सांग मला. वाटतं हे उत्तर ऑमलेट, अंड्याचे जे काही पदार्थ आहेत, जे काही प्रकार, ते तो उत्तम बनवतो. आणि ऑफकोर्स त्याने बनवलेली जी करी आहे, जी मी आत्ताही मगाशी म्हणाले की मासे बनवायला मी शिकले त्याच्याकडनं, त्याने मला शिकवलं, तर ते तर तो अप्रतिम करतोच. आणि मी त्याला नेहमी एका गोष्टीवरनं खूप अशी उगाचच गंमत म्हणून चिडवत असते
ते म्हणजे तो चहा वगैरे जेव्हा बनवत असतो तेव्हा आपण चमचा कसा उचलतो तर तो ना एक युनिक पद्धतीने चमचा उचलतो आणि ते खूप क्यूट असतं माझ्यासाठी, म्हणून मला ते फार आवडतं. म्हणजे आपण चमचा असा पकडतो असा टाकतो माझी सवय आहे बेसिकली. आता मीठ टाकताना किंवा मग चहा पावडर किंवा साखर टाकताना माझी नेमकं बोटही अशी राहत अशी राहतात मी अशी टाकतो नेमकं. आणि ते बाय डिफॉल्ट होतं माझ्याकडनं आणि हे मी एवढ्या वर्षात मला स्वतःला कधी जाणवलं नाही. आम्ही एकत्र राहिलेलो तेव्हा तिने मार्क केले नाही रिलेशनशिपचे आणि त्याच्यात मार्कावे जे एकमेकांचे कळतात ना ते आपल्यालाही कधी कधी माहिती नसतं आपण असं करतोय ना. एवढे वर्ष आता मी टू बी फ्रँक मी काही वर्ष मधले बॅचलर्स घरी राहिलेले आहे, त्या एकटाच राहायचो. त्यावेळेला मी स्वतःचं स्वतः जेवण बनवायचो. माझं स्टेपल फूड काय असायचं, मी टुरिंग भरपूर करतो त्यामुळे बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा यायचा. तर मी काय करायचो, जनरली फिश मॅरिनेट करून संडेला वगैरे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचो. टुरिंगवरनं आलो अगदी बाहेरच्या जेवणाचा कंटाळा आला किंवा ते फिश काढायचं बाहेर थोडं थंड व्हायला द्यायचं, तोपर्यंत अगदी 5-7 मिनटामध्ये सोलकढी बनवायची, भात लावायचा कुकरला, कपडे बिपडे आंघोळ बिंघोळ करून घ्यायचे, गरमागरम भात तयार असायचा, फिश साधं झालेलं असायचं, मध्ये मस्तपैकी फिश फ्राय, सोलकढी आणि भात हा माझा स्टेपल फूड असायचा. सोलकढी उत्तम बनवतो, कमाल बनवतो सोलकढी. तुम्ही म्हणजे अर्थात ते खवय्येगिरी सुरू राहू दे, पण काही प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सहमताने उत्तर द्यायचे आणि घास प्रेमाचा असा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक एक घास भरवत त्याचं उत्तर द्यायचं आहे. ते कोणतंही असेल, काही कोणतंही घास असेल. पहिला प्रश्न असा आहे की दोघांपैकी फनियर कोण आहे, म्हणजे सगळ्यात जास्त हसवतं कोण हसवतं, आणि एकमताने तुम्हाला सहमताने सांगायचं आहे. मी त्याबद्दल तुला तेजस घास भरवे. भांडणात कोण माघार घेत तू भरव. समजून घेण्याचा विभाग कोणाकडे? समजून सांगण्याचा विभाग कोणाकडे? नाही ते पण असं म्हणजे काही मुद्दे असतात ते ती मला समजून सांगते, काही मुद्दे मी असं जेव्हा मी तिला समजून सांगतो काही गोष्टी. सो इट इज नॉट की एकच व्यक्ती सांगतं, डिपेंड्स ऑन व्हॉट सब्जेक्ट आर वी टॉकिंग अबाउट. नेक्स्ट इज नात्यातील स्पेशल गोष्टी लक्षात ठेवण्यात कोण पुढाकार घेतो, की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे लक्षात राहतात. नाही मी डेट वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी घेतेच ऑफकोर्स, पण मी असं म्हणेन तेजसच्याही बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप बारीक बारीक गोष्टीसुद्धा असतात आवडनिवड या ह्याच्यामध्ये, तर तो त्या लक्षात ठेवतो आणि माझ्या तर राहतातच. म्हणजे मी 100% असेन तर तेजसही आहे. आय एम 50%, शी इज 100%. ओके, लास्ट इज कोण क्रिटिक आहे किंवा कोणाची क्रिटिक साईड सगळ्यात जास्त समोर येत असते, कोण कोणाला क्रिटिक? मी मी खूप क्रिटिक करत असतो, आय नो दॅट. इसमें ये प्रॉन्स शॉट हो जाए. सो मी तुम्हाला खाता खाता मला असं वाटतं आता आपण इथे थांबूया आणि हे सगळं जे आहे त्याच्यावर ताव मारूया, त्यामुळे तुम्हाला मी आता फ्री करते हे सगळं खाण्यासाठी. हे संपवा फस्त करा मस्त. मला खूप छान वाटलेलं आहे तुमच्यासोबत हे सेशन करून आणि खूप छान गोष्टी ज्या आहेत तुमच्या नात्यातल्या ते आम्हाला कळालेल्या आहेत या निमित्तानं. आणि वाटतं जे प्रेक्षक आहेत अनेक जोडीदार असतील त्यांना कुठेतरी हेल्प होईल त्यांच्या रिलेशनमध्ये या गोष्टींचा. तर तुला थँक्यू सो मच, कारण की तू असे काही सेशन्स करते आणि बेसिकली काही लोकांना म्हणजे आम्हालाही मतं मांडण्याचा आम्हालाही चान्स मिळतो, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आज आम्हाला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि गंमत माहिती का प्रेरणा, की थँक्स टू यू अजून एका गोष्टीसाठी, की काय होतं तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांमुळे सुद्धा ना आम्हाला पुन्हा आमचीच आमच्यामधली जी उत्तरं आहेत जी कधी कधी काय होतं की आमच्याकडनं कधी कधी मिसआउट झालेली असतात रेग्युलर
जगण्याच्या घाई गर्दीमध्ये की अरे हीच आपली मतं होती. सो ती पुन्हा मला रिवाईज होतात की अरे हां हीच तर आपली मतं होती, असंच तर आपण जगतोय. सो आपण बरोबर एकमेकांना कम्पॅटेबल आपण आहोत आणि ते पुन्हा आपण तसं करतोय. सो खूप मदत होते त्या गोष्टींमुळे. त्यामुळे थँक्यू, तुझा हा शो प्लीज चालू ठेव. नक्कीच. मला तुम्हा दोघांना भेटून खूप छान वाटलं. हे छान, तुम्ही सगळं फस्त करा खा आणि पुन्हा भेटूयात लवकरच. आणि तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुमचं काम असं सुरू राहू दे आणि तुम्ही दोघं अशाच अनेक डिनर डेटवर जा. थँक्यू. थँक्यू सो मच.